जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे लोकसभेची आदर्श आचारसंहिते संदर्भात माहिती देण्यासाठी नंदुरबार जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी लोकसभेच्या मे 13 रोजी होणाऱ्या निवडणुकी संदर्भात तयारीची माहिती आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून दिले आहे। यावेळी सहायक निवडणूक अधिकारी हरीश भामरे यांच्यासह निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी उपस्थित होते। नंदुरबार लोकसभेची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली असून तिच्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिल्या आहेत। नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे 2024 रोजी मतदान तर 4 जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे। नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील 19,58,353 मतदारांची अद्याप पावेतो नोंदणी झाली असून यासाठी 2,115 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी पत्रकार परिषदेत दिली। नंदुरबार जिल्ह्यात 1412 मतदान केंद्रांवर 5,648 इतक्या मनुष्यबळाची आवश्यकता असून 7,060 इतके मनुष्यबळ उपलब्ध आहे। याशिवाय 155 झोनल ऑफिसरची देखील नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच मतदान कालावधीत मतदानाच्या दिवशी 115 एसटी बसेस, 469 जीप, 2 बार्ज, 130 क्रुझर, 12 ट्रक, 24 स्कूल बस अशा 752 वाहनांची व्यवस्था करण्यात आल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रसंगी दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आज आपल्या जिल्ह्यामध्ये जे निवडणूकची घोषणा झाली आहे, पूर्ण भारतात लोकसभा इलेक्शनची घोषणा झालेली आहे, त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यामध्ये पण 13 मईला इलेक्शन होणार आहे। जे आपला मतदान आहे ते तिथे 13 मईला होईल आणि 4 जूनला याची काउंटिंग होईल। त्याप्रमाणे आमची आता जिल्ह्यामध्ये तयारी झालेली आहे। प्रशासन तर्फे जे काही आपल्याला करायचे होतं, पूर्ण स्टाफचे रिक्विजिशन आम्ही केलेलं आहे, तसेच बाकीची सगळी तयारी, एमसीसी व्हायोलेशन काही होऊ नये आणि जे फलक वगैरे काढायचे आहे, दुसरा काही आपले जे पब्लिसिटी बाबत काय काय विषय आहे ते सगळ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आमची सगळी टीम्स ची तयारी सुरू झाली आहे। त्यासाठी आपले काय आम्ही केलेले आहे की भरपूर कॅम्पस अम्बॅसिडर्सची नोंद केलेली आहे प्रत्येक कॉलेजेसमध्ये। काही इलेक्टोरल लिटरेसी क्लब्स आम्ही स्थापित केलेले आहेत आणि त्यांच्यातर्फे आता भरपूर कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी चालू आहे। स्कूल्स, कॉलेजेस, मार्केट प्लेसेस किंवा दुसरे काही असे जे मोठी जिथे गर्दी असतात तिथे त्या ठिकाणी आम्ही प्रोग्राम सध्या घेतोय। तसंच आपल्याकडे आता काठीच्या सणी येत आहे, त्याच्यात पण फार गर्दी होतात, तर तिथे पण आम्ही काही स्वीपचे कार्यक्रम ऑर्गनाईज करू की लोकांसाठी जे आहे मतदान जागृती करण्यासाठी काही आपले पथनाट्य वगैरे किंवा दुसरं काही अरेंज करू शकणार तेवढे आम्ही तसे करू। आपल्यासाठी जे मतदारांची जी नोंदणी आहे ते डेट ऑफ नॉमिनेशन म्हणजे जे आहे तोपर्यंत चालू राहील, त्यानंतर ते बंद होऊन जाईल। आज आपले फक्त डिलिशन आता मॉडिफिकेशन आता बंद होतील, पण एडिशन जे आहे म्हणजे नवीन मतदान अजून ऍड करण्यासाठी अर्ज टाकू शकतात नॉमिनेशन होईपर्यंत, त्यानंतर त्यांची नोंदणी होणार नाही। ते जे आहेत ना आपले जे बूथ लेवल ऑफिसर्स आहे किंवा जे सेक्टर्स ऑफिसर आहे, एकदा आमची नॉमिनेशन नंतर कोण यादी एकतर ते त्यांचा स्टेटस जे आहे ऍप्लिकेशन तर ऑनलाईन त्यांची आपले जे वोटर हेल्पलाईन ऍप आहे किंवा तिथे ते बघू शकतात। जर समजा तिथे पण त्यांनी बघितलं नाही तर आमचे जे लोक आहे ते घरी घरी जाऊन वोटर स्लिप्स, वोटर आयडेंटिफिकेशन स्लिप्स असतात ते डिस्ट्रीब्युट करतात, ते तिथे पण माहिती घेऊ शकतात। किंवा जे बूथ लेवल ऑफिसर्स आहेत त्यांच्याकडे पण ती माहिती उपलब्ध होईल, पोलिंग स्टेशनवर पण ती माहिती उपलब्ध होऊन जाईल। प्रत्येक ठिकाणी आम्ही आणि ते ऑनलाईन आम्ही पब्लिश करणारच आहोत। इलेक्टोरल रोल अजून एक झालेला आहे, आणखी ते नॉमिनेशन नंतर सगळ्यांना आम्ही वर्किंग कॉपीज पॉलिटिकल पार्टीजला, मीडियाला सगळ्यांना देणार। साक्री आणि शिरपूर जे आहे धुळे जिल्ह्यामध्ये मधले दोन आपले मतदान हे आहे एसीज आहे, तर ते आपली पीसी मध्ये त्यांचा हे पडतो म्हणजे ते त्यांची वोटिंग आमची पीसी मध्ये होतील। तर त्यासाठी जे स्टाफ आहे आणि जे ईव्हीएम मशीन जे आहे ते सगळे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येईल। फक्त जे बॅलेट पेपर आहे किंवा पोस्टल बॅलेट पेपर आहे
ते आम्ही त्यांना पुरवणार आहोत इलेक्शनच्या आधी. तर ते आम्ही दोघेही कलेक्टर्सची आमची आज बैठक झालेली आहे या विषयाबाबत, आणि त्याच्यात कशी काही अडचण येणार नाही त्याप्रमाणे आम्ही नियोजन केलेलं आहे. आणि त्यांची मीटिंग पण आम्ही आता घेणार आहोत एआरओंची. गुजरात आणि मध्य प्रदेशची जी सीमा लगतच्या जे आपले एरिया आहे तिथे आम्ही आता FST SST हे टीम्सच्या, जसं एकदा नोटिफिकेशन आली की आमची SST ची जी टीम आहे स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम, ते तिथे बॉर्डर चेक पॉइंट वर राहतील आणि त्यांचा काम सुरू होऊन जाईल. आणि आजपासून तर FST तर आपली तसं सुरू झालीच आहे. तर MP सोबत तर आमची मीटिंग पण झाली आहे, गुजरात सोबत आमची मीटिंग उद्या आहे, एक ऑनलाईन मीटिंग आम्ही आता घेणार, नंतर एक फिजिकल मीटिंग पण आपली नर्मदा आणि तापी या कलेक्टर आणि डांग कलेक्टर यांच्या सोबत होईल. तर तसा काही अडचण येणार नाही. ऑलरेडी एजन्सीची मीटिंग झाली आहे, पोलीस डिपार्टमेंटची मीटिंग झालेली आहे, तर आमचं चांगलं नियंत्रण सध्या स्थितीवर आहे. पुढे पण तसाच राहतील त्याचे प्रयत्न आता चालू आहे. We'll be right back.